वर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन. मित्रहो, या दिवशी राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या दिनाविषयी ही सविस्तर माहिती. संविधान दिनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन झाल्यानंतर प्रत्येक शाळेमधून संविधान यात्रा काढण्यात येते. तर संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समूहगान आदी स्पर्धांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा संविधानाची आणि त्यातील मौलिक तत्वांची माहिती होणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून शाळांसोबत सरकारी कार्यालयातही हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. मित्रो, 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून भारताला अर्पण करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1950 ला देश प्रजासत्ताक झाला आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा अंमल सुरू झाला. राष्ट्राची एकात्मता व बंधुता प्रवर्तित होण्यासाठी संविधानाबाबत माहिती असणं गरजेचं आहे. संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्ट्रग्रंथ आहे. हक्क आणि संरक्षणासोबतच नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी याची माहिती संविधानामध्ये आहे. संपूर्ण नागरिकांना संविधानाची ओळख होणं ही गरज आहे. संविधानाचं वाचन कशासाठी असावं? शालेय जीवनापासून बालवयापासूनच मुला मुलींना संविधानाची माहिती होईल. शाळा महाविद्यालयातून संविधान वाचनामुळे मुला मुलींची मने सुसंस्कारित होतील. दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकाचे पाठांतर होईल. प्रास्ताविकामधील शब्दांचा अर्थ हळूहळू समजू लागेल. मुला मुलींच्या माध्यमातून संविधानाबाबत माहिती समाजापर्यंत पोहोचेल. देशाचा, राज्याचा संपूर्ण कारभार संविधानाच्या अंतर्गत चालतो ही बाब सर्वांना माहिती होते. संविधान सन्मान म्हणजेच देश सन्मान, राष्ट्रभक्ती आहे. मित्र हो, संविधानाच्या प्रास्ताविकामधून आपल्याला काय सांगितलं आहे? तर सार्वभौम भारत, समाजवादी भारत आणि धर्मनिरपेक्ष भारत, भारतातील लोकशाही गणराज्य, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचारांची अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची प्रत्येक नागरिकाला समानता, सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्याचं आश्वासन संविधान देते. मित्र, संविधानातील अंगभूत महत्त्वाच्या गोष्टी आहेत संसदीय लोकशाही, संघराज्यीय पद्धत, मूलभूत हक्क व त्यासाठी न्यायालयीन यंत्रणा, मार्गदर्शक तत्वे, केंद्र राज्य यातील संबंध आणि घटना दुरुस्ती विषयीची कलमा. मित्र, संविधानामध्ये 395 अनुच्छेद आहेत. मुळात 8 परिशिष्टे आणि आज 12 परिशिष्टे आहेत. ब्रिटिश राजवटीतील हितसंबंधी गटांना संरक्षणाचे आश्वासन द्यावे लागल्यामुळे संविधान तपशीलयुक्त लिहिले गेले आहे. IPS अधिकारी, अँग्लो इंडियन संस्थानिक, सरकारी सनदी नोकर या सर्वांबाबतच्या तरतुदींचा समावेश आहे. अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती याबाबत सुद्धा विशेष तरतुदी समाविष्ट आहेत संविधानामध्ये. मित्र, ही होती संविधान दिनाबद्दलची एकंदर माहिती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा.